खूप छान अशी पनीरची भाजी करणार आहोत आणि ती पण खूप सोप्या पद्धतीने आणि खायला पण एकदम मस्त लागणार आहे. कसे मित्रांनो, बऱ्याच जणांना अशी पनीरची भाजी खूप आवडत असते पण घरच्या घरी ती साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. त्याच्यामुळे आम्ही काय केलेले, साध्या आणि कमी मसाल्यात तुम्हाला घरच्या घरी पनीरची भाजी कशी बनवायची ते सांगणार आहोत आणि महत्त्वाची गोष्ट ती झटपट होणार आहे. आणि हो, रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला आमच्या रेसिपी कशा वाटतात ते आम्हाला मेसेज करून नक्की सांगा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. मी पावशेर पनीर घेतलेले आहे आणि त्या पनीरचे मी अशा प्रकारे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत. तर इथे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे, कढाई आपली गरम झालेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. तेल असं थोडंसं टाकायचं आणि चांगलं गरम होऊन द्यायचं. तर आपलं तेल असं गरम झालेलं आहे तर गॅस आपण बारीक करणार आहोत आणि आपण पनीरचे तुकडे घेतलेले आहेत ना ते ह्याच्यामध्ये टाकायचे आणि थोडस लालसर होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत. आता हे लालसर होईपर्यंत आपण चांगलं असं तळून घेणार आहोत. आता इथे आपण चांगलं असं फ्राय करून घेतलेलं आहे. आता एका डिशमध्ये आपण हे पनीर काढून घेणार आहोत. आता त्याच कढईमध्ये आणखी आपण थोडस तेल ओतणार आहोत आणि तेल थोडस असं गरम होऊन द्यायचं. तर इथे मी दोन असे बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत, ते ह्याच्यामध्ये पहिले टाकून घ्यायचं आणि दोन तीन अशी कडीपत्त्याची पानं टाकायची आणि ते चांगलं असं लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. तर कांदा इथे चांगला असा आपला फ्राय झालेला आहे, त्याच्यामध्ये इथे मी एक मोठं टमॅटो घेतलं होतं बारीक चिरून, ते पण टाकायचं. ते पण चांगलं असं फ्राय करून घ्यायचं. तर इथं आपलं टमॅटो पण मस्त असं फ्राय झालेलं आहे. तर इथे मी हिरवा वाटाणा घेतलेला आहे, आतपाव घेतलेला आहे, ते ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. आता काय केलेलं आहे मित्रांनो, आपण एक वाटेना पनीरचा असा रेडीमेड असा मसाला बाजारातून आणलेला आहे आणि तो पण तुम्हाला बाजारात कुठं पण भेटेल. तर हा पुन्हा पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे, खूपच सोप्या पद्धतीने अवेलेबल होतो. आणि आता काय करायचं, एक ग्लास घ्यायचा आपल्याला आणि ते ग्लासमध्ये आपण पूर्ण टाकून घ्यायचा. कारण कसं आहे, आपण खूपच सोप्या आणि इंटरेस्टिंग पद्धतीने अशी रेसिपी बनवणार आहे, त्यामुळे रेसिपी शोधून नक्की बघा आणि झटकीपट होणारी अशी रेसिपी बघा ही. आता हे सर्व मसाला आपण टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं पाणी टाकत राहायचं आपल्याला, म्हणजे आपण याची ग्रेव्ही करून घेणार आहे. आणि ह्या मसाल्याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले हे मिक्स असतात, त्याच्यामुळे आपल्याला दुसरे कोणतेही मसाले टाकायचे अजिबात गरज नाही. आणि इथं काय करायचं, एकदम असं पाणी ओतायचं नाही, जसं जसं लागण तसंच पाणी ओतायचं. जास्त पातळ पण आपल्याला ह्याची ग्रेव्ही करायची नाही, मध्यम अशी ठेवायची. बघू शकता छान अशी ग्रेव्ही आपण करून घेत आहोत. तर हे बघा, अशा प्रकारे आपण ह्याची ग्रेव्ही करून घेतलेली आहे. इथं आपण वाटाणा पण मस्त असं फ्राय करून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण हे पनीर जे करून घेतले होतं ना ते ह्याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं. ते पण छान याच्यामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत. आणि गॅस आपण काय केलेला आहे, मध्यमच असा ठेवलेला आहे, जास्त मोठा अजिबात ठेवायचा नाही. तिथं पनीर पण चांगलं आपण फ्राय करून घेतलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण मिरची पावडर टाकणार आहोत. इथं अर्धा चमचा मिरची पावडर टाकायची. मिरची पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असतं तर तुम्ही टाकू शकता. आणि जी आपण ग्रेव्ही केलेली होती ना ती ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायची. ती पण चांगली अशी परतून घ्यायची. बघू शकता मस्त असा वास सुटला आपल्या भाजी व्हायच्या अगोदरच. आता मसाला पण आपण मस्त असा फ्राय करून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आणि आणखी एकदा आपण याला चांगलं असं परतून घ्यायचं. खूपच कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने अशी आपली पनीरची भाजी तयार होणार आहे. बघू शकता कसं मस्त मिक्स झालेलं आहे मिश्रण सर्व. पनीर कसं, पहिलं असं थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं, कारण का फ्राय केल्यानंतर असं पनीर विरघळत नाही आणि त्याचा गाळ होत नाही. तर बघू शकता ना असं आपलं पनीर अख्खंच्याख्खं असं राहिलेलं आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे आपल्या भाजीला. आता काय करायचं आपल्याला, त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी ओतणार आहोत शिजण्यासाठी. आता पाण्याचं प्रमाण पण आपल्या सोयीनुसार घ्यायचं. तुम्हाला जास्त घट्ट पाणी असलं तर कमी टाकायचं आणि पातळ असलं तर थोडं जास्त टाकू शकता. आणि हलवून घ्यायचं असं आणि हलवल्यानंतर आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत. आणि झाकण ठेवल्यानंतर ह्याला काय करायचं, 3-4 मिनिटं चांगलं असं बारीक गॅसवर शिजून घ्यायचं. मी इथं झाकण अर्धच ठेवलेलं आहे. बघू शकता आपले 2-3 मिनिटं झालेले आहे. आता हे झाकण काढून घेतलेले तर बघू शकता खूपच छान अशी तर्रीवाज आपली पनीर टिक्का भाजी तयार झालेली आहे मित्रांनो. आणि खूपच सोप्या पद्धतीने झालेली, ज्यांना पनीरची भाजी घरच्या घरी जमत नाही ते पण आता डोळे झाकून ही भाजी बनवू शकता आणि गरम गरम चपाती बरोबर आणि भाताबरोबर तुम्ही नक्कीच खाऊ शकता. आणि एकदम भाकरी
सोबत चपाती सोबत खाल्लं तर एकदम मस्त लागते. अशीच आवडीने तुम्ही पनीरची भाजी खासाल. म्हणून घरी नक्की ट्राय करा, खूप सोप्या पद्धतीची आहे. आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. घंटीचं बटन अवश्य दाबा. चला भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये. धन्यवाद धन्यवाद.